नमस्ते दोस्तों। जी हाँ, मैं जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी और तृप्ति देसाई, जी हाँ, जो कि जानी जाती हैं अपने तेज तर्रार और सही तरीकों के लिए। जी हाँ, उन्होंने देखिए पृथ्वीराज चौहान जो कि हमारे फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र थे, उनको दर्शन कराने के लिए क्या कहा, आगे वो रिपोर्ट है। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चौहान यांनी देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठी पंतप्रधानांना एक मार्ग सुचवला। देशातील सर्व जी देवस्थानं आहेत त्यांच्याकडे जे सोनं आहे ते 1-2% व्याजाने घ्यावं आणि सर्वसामान्य जनतेला जो आहे तो दिलासा मिळावा किंवा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी मार्ग सुचवला। परंतु काही विरोधकांनी राजकारण करण्यासाठी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। काल परवा असं ऐकण्यात आलं की पृथ्वीराजजी चौहान आणि त्यांचे जी कुटुंबीय आहेत त्यांना काशी विश्वेश्वर मंदिरात आम्ही जाऊ देणार नाही, त्यांना आजीवन बंदी घातली। अरे तुम्ही बंदी घालणारे कोण? आपला देश हा काही धर्मावर चालत नाही, तो संविधानावर चालतो। कुठल्याही मंदिरामध्ये राईट टू प्रेचा अधिकार जो आहे तो संविधानानं दिलेला आहे। प्रार्थनेचा अधिकार हा कुणाकडूनही हिरावून कुणी देऊ शकत नाही। आणि मग असे जे कोणी बंदी घालण्याची धमकी देतात त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय काशी विश्वेश्वरला जर जाणार असतील तर मला त्यांना आवर्जून सांगायचंय की पृथ्वीराज बाबा, आपण आमच्या कुटुंब आपण तुमच्या कुटुंबियांना जेव्हा घेऊन जाल तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला मी स्वतः आपल्याला तिथे घेऊन जाईल, तुम्हाला कुणीही रोकणार नाही। कोण रोकतंय ते बघूच, कारण आपल्या देशामध्ये संविधानानुसार आपल्याला बोलायचे अधिकार आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम कोणीतरी करत असेल तर अजिबात त्याला कुणीही बळी पडलं नाही पाहिजे। आपण खूप चांगली मागणी केलेली आहे, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मजूर जे आहेत ते रस्त्यावर चालतायत, गोरगरीब लोकांकडे आज खायला अन्न नाही, पैसे नाही। आणि अशा वेळेला मंदिरामध्ये दान केलेला जो पैसा आहे जो जनतेचाच आहे आणि तो जर सोनं किंवा पैसा व्याजाने जर घेतला गेला तर मला वाटते त्या मंदिरात जर देव असेल ना तर त्या देवाला सुद्धा आनंद होईल। आणि जे कोणी अशा धमक्या त्यांना देत आहेत ना की मंदिरात बंदी घालू, मला वाटते मूर्ती आज देव जो आहे तो मंदिरात मूर्ती स्वरूपात आहे, तो जर जिवंत स्वरूपात असताना माणसासारखा तर अशा बोलणाऱ्यांना नक्की शिक्षा केली असती। त्यामुळे काशी विश्वेश्वर मंदिरात पृथ्वीराज बाबांना सन्मानपूर्वक आम्ही आमच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला नक्कीच घेऊन जाऊ, कुणी असल्या धमक्या देण्याचं कारण नाही आणि असल्या फालतू धमक्यांना जे आहे ते कुणीही घाबरणार सुद्धा नाही। हां, मैं हूं जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और यदि आपको पत्रकारिता चाहिए, चाटुकारिता नहीं चाहिए, तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, सब्सक्राइब का लाल बटन दबाइए और घंटी का बेल ऑन कीजिए।